ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीत ओपन बारवर कारवाई, 19 जणांना अटक, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त. शहरातील 3 ठिकाणी ओपन बारवर पोलीस उप अधीक्षक बाबूराव महामुनी व गावभाग पोलिसाच्या पथकाने कारवाई केली. 5 ठिकाणी टाकलेल्या छाप्यात दारू विक्री करणाऱ्यांसह दारू पिण्यासाठी बसल्या 19 जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत 1 चारचाकी, 8 दुचाकी व मद्याच्या बाटल्या असा सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. अनेक ठिकाणी दारू पिण्याच्या कारणावरून वादावादी हाणामारीचे प्रकारही वाढले होते, त्यामुळे आशांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. त्या अनुषंगाने पोलीस उपाधीक्षक बापूराव महामुनी यांच्या पथकासह गावभागचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. वडगाव बाजार समिती इथं दारू पिण्यासाठी बसलेल्या मोहम्मद मेहबूब खान पठाण वयवर्ष 23 राहणार आसरानगर, विकास अनिल कुऱ्हाडे वयवर्ष 24 राहणार नेहरू नगर, शिवाजी यशवंत पोवार वयवर्ष 41 राहणार सुतारमळा, भारत विजय राठवळ वयवर्ष 22 राहणार लालनगर, प्रमोद महादेव जावीर वयवर्ष 21 राहणार कारंडेमळा शहापूर, विनायक सावता भिसे वयवर्ष 30 कोल्हापूर नाका, प्रमोद बाळगोंडा पाटील वयवर्ष 34 राहणार टाकवडे वेस, शुभम सोपान वळे वयवर्ष 23 कारंडेमळा शहापूर, रफिक बादशाह सदलगे वयवर्ष 38 राहणार नेहरू नगर आणि बसवराज शंकर आदिमनी वयवर्ष 30 राहणार नेहरू नगर या 10 जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून बियर आणि 6 मोटरसायकली असा 1,80,050 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. आर्गे भवन जवळील मोकळ्या मैदानात दारू पीत बसलेल्या नितीन नागाप्पा सुर्वे वयवर्ष 39 राहणार लाखे नगर, महेश विठ्ठल लाखे वयवर्ष 32 राहणार लाखे नगर, गणेश मारुती पाटोळे वयवर्ष 25 राहणार कांबुरे गल्ली विक्रम नगर, तेजस कैलास मिनेकर वयवर्ष 30 राहणार विक्रम नगर, फिरोज बाबासाहेब जमादार वयवर्ष 25 राहणार सुतारमळा, जुबेर नजीर सय्यद वयवर्ष 21 राहणार सुतारमळा या 6 जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 1 मोटरसायकल सेवरोलेट कंपनीची तवेरा क्रमांक MA05AJ5918 असा 2,80,050 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तर मुसळे हायस्कूल परिसरातील मोकळ्या जागेवर दारू पिण्यासाठी बसलेल्या बाप्पा मारुती देडे वयवर्ष 35 राहणार सहारा नगर, तानाजी शहाजी चव्हाण वयवर्ष 26 राहणार सहारा नगर या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून विदेशी दारू आणि मोटरसायकल असा 35,050 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. आसरानगर साईट नंबर 102 परिसरात घराच्या आडोशास उघड्यावर दारू विक्री करणाऱ्या सुनीता सनी माचरे या महिलेस पकडण्यात आलं. तिच्याकडून गावठी दारू व अन्य साहित्य असा सुमारे 1,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आवळे मैदान परिसरात दारू विकणाऱ्या याकूब बाळू आदमाने वयवर्ष 45 राहणार आवळे गली यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडील गावठी हातभट्टीची दारू प्लास्टिक कॅन असा सुमारे 1,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे.